मित्रांनो, बारामती म्हटले की आपोआपच पवार कुटुंबाची पॉवर डोळ्यासमोर येते. बारामतीत पवार कुटुंबियांनी केलेल्या विविध सुधारणा आणि प्रगती यामुळे हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला झालेला आहे. त्यामुळे बारामतीचे महत्त्व राज्यातच नाही तर देशाला माहीत झाले आहे. असे असताना गोपीचंद पडळकर या भाजपच्या उमेदवाराने 2019 विधानसभा निवडणुकीत चक्क राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांच्याविरुद्ध शड्डू ठोकले. पुढे गोपीचंद यांचे डिपॉझिट जप्त झाले हे सर्वांना अपेक्षित होते, पण त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले. तसे राजकारणात अजितदादा आणि गोपीचंद पडळकर ही नवी जुगलबंदी सुरू झाली. मित्रांनो, आताही पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक प्रचारानिमित्त गोपीचंद यांनी अजितदादांना जिव्हारी लागणारी टीका केली. जुने पुराने संदर्भ देत त्यांनी अजितदादांचे वागणे टाक्यासारखे आणि रडणे बाईसारखे आहे अशी टीका करून खालची पातळी गाठली. अजित पवारांना जेव्हा ईडीची नोटीस आली तेव्हा ते कसे ढसाढसा रडले हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. तुमच्या यशामागे चुलते शरद पवार असल्याची कबुली तुम्ही देता, त्यामुळे तुमचे कर्तृत्व शून्य आहे हे स्पष्ट होते, असा टोलाही पडळकर यांनी लगावला. गोरगरिबांच्या पाठिंब्यामुळे भाजपला कोणत्या चुलत्याची गरज नसून चुलत्याच्या जीवावर चालू असलेले अजित पवार यांचे दुकान एक दिवस बंद पडेल असे भाकीत पडळकर यांनी केले आहे. अजितदादांनी तत्पूर्वी गोपीचंद पडळकर यांच्या वर्मी घाव घातला होता. बारामतीत पडळकर यांचे डिपॉझिट कसे जप्त झाले होते अशा नेत्याला गंभीरतेने घेऊ नका अशा आशयाची टीका त्यांनी केली होती. त्यावर बोलताना पडळकर यांनी स्वतःचा पराभव मान्य केला, परंतु अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पुणे जिल्ह्यातच 2.5 लाख मतांनी पराभव का झाला, त्याची लायकी नव्हती का, लोकसभेवेळी माढ्यातून शरद पवार का लढले नाहीत याचे उत्तर द्या असे प्रश्न उपस्थित केले. मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांच्या हल्ल्याला अजितदादा आता तेवढेच आक्रमक प्रत्युत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.